चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक करायचं विसरू नका, तुमचाच चॅनल असं समजा. धन्यवाद. माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत. भावांनो, बहिणींनो आणि माझ्या वडीलधाऱ्या माणसांनो, चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका प्लीज. हे सत्यावरच आधारित आहे, हे सत्यावरच मी बोलत आहे. नाही की 100 रुपये देऊन स्क्रीनशॉट पाठवा आणि पैसे दिल्यानंतर मी फोनवर बोलतो असं आपल्याकडं काही नसतं. ओनली वन फ्रीमध्ये ज्ञान भेटेल आणि माझी जी काही मी शिकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असेल. कसे भूत कसे ओळखायचे, अंगात वारे येणारे भूत कसे ओळखायचे, जेळ्यांचा त्रास कसा ओळखायचा. समजा काही वर्षानंतर, काही गेल्या महिन्यातच मी ऐकलं होतं, एका मुलाला चेड्यांचा त्रास होता आणि त्याला सर्व काही देव देवी देवता असे म्हणत. आणि कसं असतं की एखादी देवीची आरती चालू झाली किंवा कुठंतरी देवांचा कार्यक्रम झाला तर ते देवांसारखे नाचाचा प्रयत्न करतो आणि खूप खूप चिरडतो. आणि ते कसा बसा पण देवीसारखे वाऱ्यासारखे नाही खेळत, ते कसाही खेळतो. ह्याला सर्व देव समजतात. आणि भूत आणि देव बांधा कशी ओळखायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर सर्वांनी हे व्हिडिओ अंत आणि संपूर्ण बघायचं आहे, मगच कमेंट टाकायचे आहे. तर समजा एखादी घरातली आरती असेल आणि ते ज्या अंगात त्यांच्या घरच्यांचं किंवा ज्यांचं म्हणणं असतं की ह्याच्या अंगात देव आहे, काही काही ढोंगी बाबांकडे गेले तर ते भंतच काढून देतात की ह्याच्या अंगात देवच आहे, ह्याला कुणीतरी पछाडलेलंच आहे, ह्याचं काहीतरी आहे, वाडवडिलांचं काय तर राहिलेलं आहे, करणी काढायला 2 लाख रुपये घेतले जाईन, काय बांधा करायला 3 लाख रुपये घेतले जाईन. हे सगळ्या वेड्याचा बाजार आहे. फक्त आणि फक्त त्यांनी फक्त किशे गरम करण्यासाठी हा प्रश्न टाकतात, पण खरं आजकाल कोणीच बोलत नाही. माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर माझं म्हणणं काय, कसं ओळखायचं जर समजा एखाद्याच्या अंगात आले तर देवी देवता हे किंवा देवता असे चिरकत येत नाही, एकदम शांतपणे येतं. आणि आल्यानंतर त्यांना माहीत नसतं, काही काही वेळेस आपलं अंग खराब, आजारी पडणे, दुखत होणे, चिडचिडपणा होणे, असं वेगळं काहीतरी वाटणे, गपचूपणा होणे, ह्याला पण देव आलं असं म्हणतात. भूताचा त्रास कसा असतो, तर भूताचा त्रास जेव्हा जेव्हा अंगात येणे, ती चित्रवणी होणे, त्याचे तोंड विचित्रवणी करणे, एकदम बोमाटा करणे, चिरकणे, उड्या मारणे, विचित्रवणी करणे, ह्याला म्हणतात काहीतरी त्याच्या अंगामध्ये भूताची बांधा आहे. करणीची बांधा कशी ओळखायची, तर करणीची बांधा समजा शेम टू शेम जसे भूताची बांधा असते तसे ही करणीची पण बांधा असते. करणीची बांधा कशी असते, ते जिजत असते, ते खुश असतो आणि त्याला सर्व काही मिळत असतं, पण त्याच्या चेहऱ्यावर जे असते ते टवटवी नसते आणि ती चित्रवणी करतो, त्याचं तोंड एकदम सुकटल्यासारखं होतं, ह्यालाच म्हणतात करणीची मांगा. मित्रांनो, हे सर्व काही मी स्वतः अनुभवलं आहे आणि खऱ्या खुऱ्या गुरु लोकांना विचारूनच मी हा व्हिडिओ टाकत आहे, नाही की स्वतःहून काही बोलत आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, कशाचा त्रास असेल, काय करायचं, पूजा कशी करायची असेल, तुम्ही कमेंट बॉक्सवर एक कमेंट टाकली तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. Hare 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 Hare